ददरुम कंडुम विसूचिकाम पामाम, विषमूलिकलूतानां सर्वेषां पल्लगानां च आशुं विषं नाशयति समूलं समूलजम् अथ कंदजम् सर्वम्। एतेन लिप्तगात्रः सर्वान् गृह्णाति। एतेन लिप्तगात्रः सर्पान् गृह्णाति भक्षयेच्च विषम्। कालपरितः अपि नरो जीवति नित्यं निरान्तकः। आनध्ये गुदलेपो योनौ लेपश्च मूढगर्भाणां, मूर्छार्तिषु च ललाटे प्रलेपनम् आहुः प्रधानतमम्। भेरी मृदङ्गपटलहांशत्राणि अमुना तथा वजापताकाः नित्वा अहनि निरक्तैः प्रध्वनये दर्शयेन्मतिमान्। यत्र च सन्निहतः अयम् न तत्र बालग्रहा न रक्षांसि, न च कर्मणा कर्मणवेताला वहन्ति न अथर्वणा मन्त्राः। सर्वग्रहाः न तत्र प्रभवन्ति च अग्निशत्रुनृपचौराः। लक्ष्मीश्च तत्र भजते यत्र महागन्धस्थितिः। पिष्यमाणम् इमं चात्र सिद्धं मन्त्रम् उदीरयेत्। मम माता दया नाम जयो नामेति मे पिता, सोऽहं जया जया पुत्रो विजयोऽथ जयान्। नमः पुरुषसिंहाय विष्णवे विश्वकर्मणे, सनातनाय कृष्णाय भवाय विभवाय च, तेजो वृषकपे साक्षात् तेजो ब्रह्मेन्द्रयोर्मे ब्रह्मोदयोर्मे। यथाहं न अभिजानामि वासुदेव पराजयम्, मातुश्च पाणिग्रहणं समुद्रस्य च शोषणम्, अनेन सत्यवाक्येन सिद्धाताम् अगदो ह्ययम्। हिलि मिलि संस्पृष्टे रक्ष सर्व भेषज भेषजोत्तमे स्वाहा। एक मंत्र पण या ठिकाणी दिलेला आहे, तो मंत्र परत पण मी सांगेन तुम्हाला। तर असा इति महागंध अस्ति नाम अगदहा। तर हा महागंध अस्ति नाम अगद आपण पाहू। तर या महागंध अस्ति अगदामध्ये तमालपत्र, अगरु, नागरमुथा, वेलची, पंचनिर्यास म्हणजे राव अहिफेन, शिलाजपू, लोपाम, चंद्र, चंदन, फुक्का म्हणजे एक सुगंधी वनस्पती, दालचिनी, जटामंती, नीलकमल, सुगंधबाला, अरेणुकावाळा, कवटी मोठा, व्याघ्रनखी, देवदार, नागकेशर, नंतर केशर, महामक म्हणजे एक सुगंधी गवत आहे, कुष्ठ, प्रियंगू, तगर, शिरीष वृक्षाचा पंचांग, मूळ, सान, पान, पान, फूल, फळ। तर शिरीष हा एक खूप चांगली विषघ्न वनस्पती आहे। सुंठ, मिरे, पिंपळी, हरताळ, मनस्य, जिरे, पांढऱ्या गुंजा, करंज, रक्षोगली म्हणतात मोहरीला, मोहरी, सिंधुवारिका, हळद, तुळस, गैरी, मंजिष्ठा, निंबाचा डिंक, वेताची साल, अश्वगंधा, हिंग, कवट, अम्लवेत, नाक, मध, ज्येष्ठ मध, बावचीच बी, वेखंड, दुर्वा, गोरोचन, कृष्णतगर, या 60 द्रव्यांनी बनवलेल्या महागंध हस्ती नावाच्या अगदाचा उपदेश शंकराने कुबेरांना केला होता। आणि हे अगद अप्रतिहत प्रभावशाली आहे, म्हणजेच याचा उपयोग सर्व प्रकारच्या विषविकारांसाठी नेहमीच सफल सिद्ध होतो। ही 60 द्रव्ये पुष्य नक्षत्रावर गोळा करावी व त्यांचं चूर्ण करावं आणि त्याला गायीच्या पित्ताच्या भावना देऊन गोळ्या तयार कराव्या। हे अगद पान अंजन प्रलेप विधीने उपयोगात आणल्याने अपेक्षित उद्देश पूर्ण होतो। या अगदाचा प्रयोग चालू असताना रुग्णास हिताहार, मिताहार आणि पथ्याहार केला पाहिजे। सर्व अगद सर्व प्रकारच्या विषविकारांचा नाश करतो। हा अगद सर्व प्रकारच्या विषविकारांचा नाश करतो। नेत्रविकार, नेत्रकंडू, तिमीर,
रतांधळेपणा, काप, अर्बुद, पटल आदी नेत्रविकार यांचा या शीघ्रतेने विनाश होतो. त्याप्रमाणे विषमज्वर, अजीर्ण, दद्रू, कंडू, विषुचिका हे रोग त्याच्या सेवनाने नष्ट होतात. सर्व प्रकारचे सर्पविष, उंदराचे विष, लुटाविष, मूलज, कंदज विष यांचाही शीघ्रतेने नाश होतो. या अगदाचा शरीरावर लेप करून मनुष्य हाताने साप पकडू शकतो व त्या मनुष्य हाताने साप पकडू शकतो व स्थावर विषाचं सेवन करू शकतो. स्थावर व जांगम विषामुळे मनुष्य मरणासन्न अवस्थेत पोहोचला असला तरी या अगदाचे या अगदाच्या सेवनाने त्याला पुन्हा जीवित प्राप्त होते. पोटात आणा असताना या अगदाचा दुधावर लेप करावा, त्याने शीघ्र लाभ होतो. मूढ गर्भामुळे प्रसूती होत नसेल तर स्त्रीच्या योनीभागी आता लेप केला तर दुःखप्रसव होतो. मूर्छा रोगामध्ये ललाट भागी लेप केला जातो. सर्प विषाचा आतंक दूर करण्यासाठी बुद्धिमान चिकित्सकाने पुढील प्रमाणे उपचार करावेत. ढोल, मृदंग, नगारा, छत्री, ध्वज, पताका यावर या गदाचा लेप करून ढोल वगैरे वाद्य वाजवावीत आणि ध्वज फडकवावेत. हे गद जेथे असतात तेथे बालग्रह, राक्षस, वेता आदींचा प्रवेश होऊ शकत नाही किंवा जादू टोणा करणाऱ्या मंत्राचा वा अथर्वण मंत्राचा प्रभाव पडत नाही. त्या ठिकाणी क्रूर ग्रह, अग्नि, लूप, थोर यांचेही भय राहत नाही आणि ज्या घरात हे महागंध असती नावाचे अगद असते त्या घरी लक्ष्मी सदैव वास करते. आणि आता हा एक मंत्र सांगितला आहे 90व्या श्लोकापासून 94व्या श्लोकापर्यंत. त्या मंत्र आणि हा अगद सिद्ध करायचा आहे. तर यामध्ये मम माता जया नाम जयो नामेति मे पिता सोऽहं जय जय पुत्रो विजयो अथ जयामि च नम पुरुष सिंहाय विष्णवे विश्वकर्मणे सनातनाय कृष्णाय भवाय विभवाय च तेजो वृषकपेः साक्षात् तेजो ब्रह्मेन्द्र ब्रह्मेन्द्रयोर्यमे यथाहं नाभिजानामि वासुदेव पराजयं मातुश्च पाणिग्रहणं समुद्रश्च च शोषणं अनेन सत्यवाक्येन सिद्ध्यताम् अवधो हि अयम् हिलिमिलि संसृष्टे रक्षत सर्व देशजोत्तमे स्वाहा. तर हा मंत्र इथे दिलेला आहे की मम माता जया नामो नानेति मे पिता मम माता जया नाम जयो नानेति मे पिता सोहम जया जय जया पुत्रो विजयो जयामि च तर हा मंत्र मी या ठिकाणी सांगितला. त्या मंत्रांनी हा अगर सिद्ध करायचा आहे देताना सुद्धा हा मंत्र म्हणून जर दिला तर त्याचे फायदा आहे. आणि हा मंत्र विधिवत सिद्ध करून वरील चूर्ण गायीच्या मुखात घोटत असताना श्रद्धापूर्वक जप करावा. हे औषध तयार करताना सुद्धा हा जप करायचा आहे. मंत्राचा अर्थ असा आहे की माझ्या आईचे नाव जया आहे, माझ्या वडिलांचे नाव जय आहे, मी जय आणि जया यांचा विजय आहे, त्यामुळे मी सर्व प्रकारच्या विषविकारावर विजय मिळवतो. सर्व पुरुषांमध्ये महासमान पराक्रमी विश्वकर्मा भगवान विष्णूला माझा नमस्कार असतो. सनातन कृष्ण भव शिव आणि विभव यांना नमस्कार असतो. मी साक्षात वृषकपी म्हणजे शिव आणि विष्णू यांचे तेज आहे. ब्रह्मा आणि इंद्रांचे यमराजात जे तेज आहे ते माझ्यात सुद्धा आहे. मी वासुदेवाला पराजित होताना कधीही ऐकलेले नाही
मी माझ्या मातेच्या विवाहाविषयी काही जाणत नाही. समुद्र कधी शुष्क झाला होता हेही मी जाणत नाही. या सर्व सत्यवचनाप्रमाणे हे अगद सिद्ध होवो. या प्रकारे हिली मिली इत्यादी मंत्र मनात घोपत राहून हे अगद घोटत राहिले पाहिजे आणि तयार झाल्यावर त्याच्या गोळ्या बंद करून ठेवाव्यात. या प्रकारे हे महागंध हस्ती नामक अगदाचं मंत्र झालं. तर असा हा महागंध हस्ती नावाचा अगद आहे आणि तो मंत्र म्हणून तयार करायचा आहे. त्या मंत्राने सिद्ध झालेला अगद हा अतिशय उपयोगी आहे. त्या पुढे आणखीन काही अगद सांगितलेले आहेत. वृषभक जीवक भारंगी मधुकोत्पल धान्य केशरा आज्यहा ससित गिरिकोल मध्याहा प्रियाहा श्वास ज्वराधिहराहा. तर हा वृषभक आदी अगद सांगितलाय. तर यामध्ये वृषभक जीवक भारंगी ज्येष्ठमध घणे नागकेशर जिरे सफेद गोकर्ण गोराक बी यांचं चूर्ण योग्य मात्रेत पाण्याबरोबर सेवन केलं तर श्वास ज्वर आदी विषविकार जनित सर्व उपद्रव शांत होतात. पुढे एक हिंगवादी योग सांगितलाय. हिंगुमच कृष्णायुक्तम कपित्थ रसयुक्तम अग्र्यम लवणम च सम दुषितौ पातव्यो ज्वरा हिक्का श्वास नऊ. तर हिंगवादी योगामध्ये हिंग आणि पिंपळी यांचं चूर्ण मध आणि साखरेबरोबर घ्यावं किंवा सैंधव कौठाचा रस मध साखरेबरोबर प्यावा. हे दोन्ही योग अनुपान भेदानं विषविकारामध्ये उपद्रवात्मक येणाऱ्या ज्वर हिक्का श्वास तथा कास या रोगांचा नाश करतात. पुढे एक छर्दी नाशक योग सांगितलेला आहे. मेह कौलास्थ अंजन लाजोत्पल मधुभूतैर वम्याम. तर विषविकारामुळे जर छर्दी होत असेल तर बोराची बी रसांजन लाह्या आणि नीलकमल यांचं चूर्ण मध आणि तुपाबरोबर रोग्याला द्यावं. पुढे मग धूम प्रयोग सांगितलेला आहे. धूमो शिखीवर ही बलकास्थानी सर्ष चंदनाच घृतयुक्तम धूमो गृहशयनासन वक्त्रादिषु शस्यते विषणु गृहती द्वय अडकी पत्र धूमवर तू इक्काग्नी. तर मोराचे पंख बगड्याची हाड मोहरी आणि चंदन यांचं चूर्ण तुपाबरोबर दळत्या निखाऱ्यात टाकून तयार होणारा धूर घरात सर्वत्र पसरवावा. आणि या धूपामुळं घर शयन आसन वस्त्र यामध्ये कोणत्याही प्रकारचा विषविकार असेल तर तो त्वरेने दूर होतो. नंतर एक सर्व विषनाशक धूम एक पुढे सांगितलेला आहे. धूम गृह झालं घृतयुक्ते नतकुष्टे भुजगपती शिरहा शिरीष पुष्पंच धूमागत हा कृतोयम सर्व विषग्न हा शिवयुहश्च. तर तगर पुष्ठ भुजंगपती शिर म्हणजे दुतोंड्याचा पात्र डोकं शीर्षाचं फूल या सर्वांच्या चूर्णात तूप मिसळून त्याचा धूप द्यावा. हा धूप धूम अगत सर्व प्रकारच्या विषांचा आणि विषविकार जनित शोफाचा विनाश करतो. पुढे एक जत्वादी धूमागत सांगितलाय. जतू सेव्य पत्र गुगुलू भल्लात ककुभ पुष्प सर्ग रसा हा श्वेताच धूम उरगा की त वस्त्र क्रिमिमुद्ध अग्रहा. तर हा जो जत्वादी धूम अगद आहे त्यामध्ये लाख वाळा तमालपत्र गुगुळ विद्वा अर्जुन सर्जरस पांढरी गोकर्ण यांच्या चूर्णाचा तूप मिसळून धूप द्यावा. यांनी साप उंदीर कीटक कोळी कपड्यातील कृमी हे सर्व पूर्णांशाने नष्ट होतात. तर आज आपण एकच मीटिंग घेणार आहोत तर आपण बंद करणार आहोत. मला जरा परगावी जायचं आहे विद्यापीठाच्या कामासाठी त्यामुळे आज आपण हा विषय संपला की आपण थांबवणार आहोत. तर हे धूम
आपण पाहत आहोत. जत्वादी धूम आपण बघितला, एक आता क्षार अगद म्हणून एक सांगितलं आहे. श्वेताच धूम उरगा कुकीत वस्त्र कृमी हे सांगितलं. आता क्षार वेगळं त्याचा एक अगद सांगितलाय. तरुण पलाश क्षारम कृतम त्वचे चूर्ण तैही सह समांशही लोहित मृद जनी द्वय शुक्ल सुरस मंदिरी मधुपैही लाक्षा सैंधव मांसी हरेणु सिंहु दिसारिवाह कुष्ठही सविषयीर बावधिकैर दर्वी विलेपनम गुट्ट येद्यावत सर्व विषशोथ गुल्म त्वग दोषार्षो भगंदर फिन्हा शोथ अपस्मार कृमी भूत सरस भेद पांडुगदान मंदाग्नित्वं कासं सोनमादं नाशये युहु अथ पुंसाम गुटिकायाः गुटिकाः छायाशुष्काः ओलसमस्ताः समुपयुक्ताः इति क्षारागदः. तर वेगवेगळ्या टीकेमध्ये फक्त त्या क्षारांबद्दल वर्णन दिलेलं आहे. पलाश क्षार, लोहित मृद, गैरी, सुरत मंजरी. तर ही जी क्षारागदामधली जी द्रव्य आहेत त्याच्यामध्ये नवीन पलाश वृक्षाचं चूर्ण करून ते जाळावर आणि स्वांगचित झाल्यावर ती राग पाण्यामध्ये 12 तास ठेवावी. त्यानंतर वरील पाणी घेऊन अग्नीच्या सहाय्याने क्षार तयार करावा आणि पलाश क्षाराच्या समप्रमाणात गैरी, हळद, दारू हळद, श्वेत तुळशीच्या मंजिरी, ज्येष्ठमध, लाभ, सैंधव, जटामांसी, हरेणू, हिंग, श्वेत सारिवा, कृष्ण सारिवा, कुष्ठ, सुंठ, मिरे, पिंपळी, वाल्मीक यांचं चूर्ण मिसळावं आणि क्षार सहित हे चूर्णांचं मिश्रण क्षार जलात मिसळून ते शिजवावं आणि जेव्हा घन होईल त्यावेळी उतरवून त्याच्या गोळ्या तयार कराव्या आणि या क्षार अगदाचं सेवन केलं तर सर्व प्रकारचे विषविकार, विषजनित शोथ, गुल्म, चर्मरोग, अर्श, भगंदर, प्रीहा, शोथ, अपस्मार, कृमी, भूतप्रेतांचा आवेश, स्वरभेद, पांडू, अग्निमांद्य, कास, उन्माद या रोगांचा नाश होतो. तर असा हा क्षार अगद आपण सांगितलेला आहे. तर महागंध हस्ती नावाचा तो जो अगद कल्प त्यात 60 द्रव्य आणि त्यात गाईच्या पित्ताच्या भावना दिलेल्या आहेत. असा हा महागंध हस्त योग नामक योग मंत्राने सिद्ध केलेला असता अधिक प्रभावी होतो हे आपण पाहिलं. आणि या क्षार अगद हा कल्प सांगितलेला आहे. त्यात हिंग, वाल्मिक अशी 2 द्रव्य आहेत. त्याचा अर्थ एकच आहे, हिंगच दुप्पट घ्यावा असं सांगितलेलं आहे. तर हा जो क्षार अगद हा पण उपयोग आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे अगद आपण पाहिलेले आहेत.